महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस का शनिवार को जन्मदिन मनाया गया। जन्मदिन के पहले ही देवेंद्र फडणवीस ने कहा था कि उनके जन्मदिन सेवा सप्ताह के रूप में मनाया जाना चाहिए, इसलिए भारतीय जनता पार्टी की ओर से देवेंद्र फडणवीस के उपलक्ष्य में सेवा कार्यक्रमों का आयोजन किया जा रहा है। इसके साथ ही नागपुर शहर के ओमकार नगर स्थित शिव मंदिर में देवेंद्र फडणवीस की लंबी आयु के लिए, साथ ही महाराष्ट्र पर कोई संकट न आए इसके लिए रुद्राभिषेक किया गया। इस कार्यक्रम में पूर्व नगर सेवक गोपाल बहोरे, मुन्ना यादव और अविनाश ठाकरे उपस्थित हुए थे। हमारी टीम से बात करते हुए अविनाश ठाकरे ने कहा कि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र की जरूरत है, इसलिए उनकी लंबी आयु की कामना कर ये रुद्राभिषेक रखा गया है। माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांनी आम्हाला सूचना केली होती की हा जो वाढदिवस आहे हा आपण सेवा सप्ताह म्हणून साजरा करावा। त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक सेवा प्रकल्प आम्ही राबवतोच आहे, पण त्याचबरोबर हा महाराष्ट्र सुखी राहावा, समृद्ध व्हावा, समृद्ध राहावा याच्यावर कुठल्याही प्रकारचं संकट येऊ नये आणि एक रामराज्य प्रस्थापित व्हावं याकरता त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या प्रित्यर्थ आम्ही ईश्वराला साकडं घालतो आहे आणि या माध्यमातून निश्चित आम्हाला विश्वास आहे की परमेश्वर आमची प्रार्थना त्यांच्यासाठी केलेली आमची प्रार्थना ही निश्चितपणे ऐकेल आणि देवेंद्र फडणवीस ही महाराष्ट्राची गरज आहे, येणाऱ्या काळातल्या देशाची गरज आहे, त्यामुळे त्यांना उदंड आयुष्य मिळेल, त्यांचं आरोग्य निरामय राहो ही सुद्धा आम्ही परमेश्वराने प्रार्थना करतो।